पुण्याचं स्वागत आहे आणि आता मी पोहोचलेलो आहे बुक माय शोच्या वेब एक्सचेंज काउंटरवरती आणि इथून आपण तिकीट कलेक्ट करूया. तर आता माझ्यासोबत या तुम्ही तिकीट कलेक्ट. तुम्ही कुठे पण मुंबईच्या स्टेडियम बोले. मी मुंबईच्या स्टेडियम पासून गेला आहे जेव्हा आमचे देशाचे कप्तान सुनील छेत्री ISL चॅम्पियन बनले तेव्हा. धन आहे 5:30 आणि आता मी जातो आहे स्टेडियमला. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हायकरिंग होय. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की मंकी माइंड हॉस्टेलमध्ये मी कॉल केला होता. मी ऑलरेडी ऑनलाईनवरती चेक केलं होतं तर ते पूर्ण फुल होतं. आणि आता घड्याळामध्ये वाजलेले आहेत आपल्या 1:45. आणि तुम्ही बघून मला अंदाज झाला असेल तुम्हाला की अजून पण मला हॉटेल भेटलं नाही आहे. अजून पण मी मडगावच्या रोडवरती फिरतो आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे तिकीट कलेक्ट करायला. जायचं आहे फटोडा स्टेडियमला. तर असं झालं, मी तिकडे गेलो मंकी माइंड हॉस्टेलमध्ये. आणि मंकी माइंड हॉस्टेलमध्ये गेलो आणि त्यांना मी विचारलं की मला मी कॉल केला होता तर मला सांगितलं होतं की तिकडे हॉटेल बुक म्हणजे फुल आहेत, 2 बेड खाली आहेत असं मला सांगितलं होतं. आणि तिकडे गेल्यानंतर मी बघतो आता काय, सर्व हॉटेल फुल आहेत. म्हणजे सर्व हॉटेलवर फुल आहेत, सर्व म्हणजे ऑल गेस्ट हाऊस तुमचे झाले, फिर लॉज मोठे म्हणजे 7,000 पासून 8,000 पासून ते मिनिमम 500 पर्यंत ऑल बुक आहेत. सर्व जे फॅन्स आलेले आहेत ते आहेत, कारण की पहिल्यांदाच हे ओपन होत आहे. आणि अजून पण मला हॉटेल भेटलं नाही आहे. तर मी आता विचार केला आहे, कारण की आपली जी आजची जी ट्रेन आहे ती मला वाटतं उद्याची म्हणजे सकाळची एकदम 1:25 आहे. मला फक्त बॅग ठेवण्यासाठी जागा पाहिजे होती चार्जिंग करण्यासाठी. तर ह्या रोडने जातो आहे आता मी. माझं पहिलं टार्गेट आहे की मला तिकीट हातामध्ये घ्यायची. एकदा मी तिकीट हातामध्ये घेतली त्याच्यानंतर मी बघेन की मला ही बॅग जी आहे कुठे ठेवायला भेटते का. जर तिथे मी ठेवायला त्या लोकांनी अलाव केलं तर त्यांना 100-200 रुपये जेवढी पण अमाऊंट आहे म्हणजे ॲज अ टीप म्हणून त्यांना देईन. कारण की हॉटेल इथं सर्व फुल आहेत, एक पण जागा नाही आहे, एक पण माझ्या हिशेबामध्ये रोडवरती जागा आहे. तर हे लाईफमध्ये पहिल्यांदा घडलं माझ्या, जसं लाईफमध्ये पहिल्यांदा घडलं होतं कोकण रेल्वेमध्ये अख्ख्या ट्रेनमध्ये फक्त मी एकटा होतो. त्याच्यानंतर हे असं झालेलं आहे. तर इथून आता जातो आहे फटोडा स्टेडियमला. मला वाटतं इथून जवळजवळ 20-30 म्हणजे अर्धा तास लांब आहे, कारण मी मेन सिटी सेंटरपासून येतो आहे. तर बघूया मला पहिले तिकीट आपण घेऊया, बघूया भेटतं की नाही भेटतं. चला, कारण की मला मॅप पण बघावं लागेल. तुमच्याशी बोलतो आहे, चला. तुम्हा सर्वांचं पुण्याचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इकडे दूरवरून आलेले आहेत, कोचीवरून आलेले आहेत, कोणी दिल्लीवरून आलेले आहेत. तर इथे कोणाला पण हॉटेल भेटलं नाही आहे. तर ते लोक कुठे झोपले आहेत बघा, हे जे झोपले आहेत ना त्याच्या इकडे इथे बसायला जायला बस. केरला ब्लास्टर्स, केरला केरला ब्लास्टर्स की जय. पड़ा पड़ा तुम्हा सर्वांचं पुण्याचं स्वागत आहे. आणि आता मी पोहोचलेलो आहे बुक माय शोच्या वेब एक्सचेंज काउंटरवरती. आणि इथून आपण तिकीट कलेक्ट करूया. तर आता माझ्यासोबत या तुम्ही तिकीट कलेक्ट. तुम्ही कुठे पण बघाल ना, कुठे पण बघाल इथून
माझे माझ्यापासून कमीत कमी सगळीकडे केरला ब्लास्टर आहे हे बघा. इकडे एक पण हैदराबाद एफसीचा कोण नाही आहे, सगळे केरला ब्लास्टर मंजापाडावाले आहेत. तर आता आपण जात आहोत आतमध्ये तिकीट कलेक्ट करायला. तिकीट कलेक्ट करणार आहे सर. तर आपण तिकीट कलेक्ट करायला गेलो. तर आपण कलेक्ट करायला आलो आहोत. तर हे आहे पूर्ण इथे, हे आहे बुक माय शोचं वेब एक्सचेंज, हे आहे बुक माय शोचं वेब एक्सचेंज काउंटर. म्हणजे तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केली असेल तुम्हाला इथे भेटेल. तर तुम्हाला त्याला ऑलरेडी मेसेज पाठवतात कारण गर्दी होऊ नये करून. तर ॲक्च्युलीमध्ये आज गर्दी नाही आहे. तर आता आपण जात आहोत आणि मी माझं हे बारकोड वगैरे शो करतो त्यांना. तर आपण बघूया तिकीट भेटते का ती. धन्यवाद, मला माझी तिकीट भेटलेली आहे आणि मी जातो आहे आज त्या स्टेडियमला जातो आहे मॅच बघायला. तर ही लास्ट आहे, अजून मला हॉटेल भेटलेलं नाही आहे. तर इथे मी तिकीट पूर्ण एन्जॉय आहे. म्हणजे लोक कोच्चीपासून आलेली आहेत, मुंबईपासून आलेली आहेत, बँगलोरपासून आलेली आहेत. आणि हे पोलिसांची गाडी हे तिकीट काढायला तुम्हाला दाखवत आहेत. तर आज आपण आशा करूया की KBFC केरला ब्लास्टर आज जिंकेल अशी आपण आशा करूया. आणि पहिल्यांदा केरला ब्लास्टर आपली टीम कप. आपल्याकडे एक फॅन्स आलेले आहेत, ते केरला ब्लास्टरचे आहेत पण त्यांना तिकीट भेटली नाही आहे. ते असे बोलतात तुम्ही ऑलरेडी तिकीट बुक किया था क्या? आय केम फ्रॉम 50 किलोमीटर्स. 50 किलोमीटर मग कितना? और आराम से बोलो कोई जमीन नहीं. और तालुका इज नियर इन कर्नाटका स्टेट. कर्नाटका स्टेट से तुम लोग आए हो? हाँ नियर. तर हे आलेले आहेत कर्नाटका स्टेट मधून. पण त्यांना तुम्हाला तुमको कितना तिकीट मिला है? आय डोंट बुक ऑनलाइन. वन ऑनलाइन इफ देयर तिकीट कन्फर्म आय विल श्योरली गो इन बिटवीन 500 रुपीज. गव्हर्नमेंटने आपल्याकडे काय केलेलं आहे की गव्हर्नमेंटने पूर्ण तिकीट जे आहे ते ऑनलाईन केलेली आहे. तर ऑनलाईन केल्यामुळे ह्या लोकांना तिकीट भेटत नाही आहे. ते लोक ट्रॅव्हल करून आलेले आहेत परंतु त्या लोकांना ऑनलाईनचं नॉलेज नसल्यामुळे त्या लोकांनी तिकीट बुक केली नाही. तर हे जे भाऊ आहेत माझे ब्रदर्स आहेत त्यांनी तिकीट बुक केली नाही आहे. तर त्यांच्यासाठी एवढंच मी बोलू शकतो की तुम्ही ऑनलाईन जर तिकीट बुक नाही केली तुमचं काही इथे काहीच होऊ शकत नाही. कारण की जेव्हा स्टार्टिंगला ऑनलाईन बुक झाली होती. आता ह्याच्यासारखे खूप सारे लोक आहेत ज्यांना तिकीट भेटणार नाही आहे पण ज्या लोकांनी ट्रॅव्हल केलेलं आहे कोच्चीपासून, दिल्लीपासून, चंडीगडपासून किंवा गुजरातपासून, मी मुंबईपासून ट्रॅव्हल केलेलं आहे पण त्या लोकांना तिकीट भेटली नाही. तर मी आशा करतो की त्यांनी ऑलरेडी ऑनलाईन बुक नाही केले असेल त्यांना काही भेटू शकत नाही. पण बघूया त्या लोकांना बाहेर अगर लाईव्ह स्क्रीनिंग असेल तर त्यांना उपयोगी होईल किंवा नाही होईल सांगता येत नाही. पण आपण आशा करूया की त्यांना भेटेल करून. मी मुंबईच्या स्टेडियम बोले. मी मुंबईच्या स्टेडियम पासून गेला आहे जेव्हा आमचे देशाचे कप्तान सुनील छेत्री ISL चॅम्पियन बनले तेव्हा. धन नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आता मी जातो आहे स्टेडियमला. तर हे आहेत माझे मामा आणि राहायला तिकडे आहेत, तिकडे समोर तुम्हाला दिसत ते मामी आहेत. तर आता आपण जातो आहोत स्टेडियमला. तर हा माझा शेवटचा कॅमेऱ्यामधला म्हणजे व्हिडिओ असेल. तर इथून जायला मला वाटतं कदाचित 5-10 मिनटं लागतील. Thank you.
निकलोय. Who's up?